मन मंदिरा गजर भक्तीचा। मी तुझा सेवक आहे आणि तुम्ही माझे स्वामी आहात, असा अभिमान आम्हाला तुम्हाला असला पाहिजे। पण आम्हाला अभिमान, आमच्याकडे 4 ट्रॅक्टर आहे, 2 फोर व्हीलर आहे आमच्याकडे, आणि लगेच 4 तळी बंगला आहे आमचा, 2 पोरं आहेत मला मुलं, हा एक अमेरिकेला राहतो, एक लंडनला राहतो, आणि तुम्ही काय करता? मी असतो घरीच, काय करणार, असंच रिकाम टवळ्यासारखं बसायचं। मग तुम्ही घरी असता तर नामस्मरण नाही करू शकत का? नामस्मरण नाही करू शकत, पण आम्हाला म्हातारपणी नामस्मरण करावं हेच माहीत नाही। आम्हाला वाटतं रिटायर झाले की झाले आम्ही मोकळे। अरे बाबा, रिटायर झाले म्हणजे आता तुम्ही परतीच्या प्रवासाला लागले, परतीच्या म्हणजे माहेरला जायचे, माहेरला नाही का? माहेर कोणते मग आमचं तुमचं? बोला मंडळी, बोला बोला बोलत चला। कोणते माहेर? वा वा नाईस। माहेर कोणतं? आपलं भगवंताचं घर माहेर आहे। आम्ही सासरात आहे सध्या, पण आम्ही किती गाजून घेतो सासरात। सासर म्हणजे परतंत्र असत। आपल्याला वाटतं का मला रोग व्हावा? पण लागतो ना रोग। वाटत का कोणाला शुगर बीपी व्हावी? पण होती ना, मनाच्या विरुद्ध आहेत का? नाही मला वाटतं का कोणाला? वाटत आणि कोणाला मला वाटत? त्या ज्याला वाटत असेल त्यांनी वर हात करा। बरं, काय इमानदार आहेत बाबा हे। यांचं ठीक आहे बाबा, यांनी हात वर केला नाही माझ्यासारख्यांनी, पण तुमचे परतीच्या प्रवासाला लागले त्यांना सुद्धा जाऊ वाटत नाही। माहिती आहे आता जाणार आहे आपण, कधी जाईल सांगता नाही येत। हा माहिती आहे ना, कधी जाईल ते सांगता येत नाही, पण मरायची इच्छा आहे का? मग आम्ही परतंत्र आहोत, मरू वाटत नाही तरी मरावं लागतं। म्हणजे काय परतंत्र? सासरात आहोत, आलो निजाच्या माहेरा, भेटो रखुमाईच्या वरा, तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे। विठाल विठाल, आलो निजाच्या माहेरा म्हणजे निजाच्या म्हणजे स्वतःच्या माहेरा आलो मी आता, आणि भेटो रखुमाईच्या वरा म्हणजे आई बापाला भेटायला आलो। हे आपलं माहेर आहे, तिथं आपल्याला जायचंय। मी तू पण जाऊ दे दोरी, तू माझा स्वामी, मी तुझा रंग पाहता न दिसे वेगळी का, मग मी तू पण जाऊ दे, तू आणि मी वेगळा नाही हे दूर होऊ दे। असं म्हणतात हनुमंतराय की देवा, मी तुझा सेवक आहे आणि तुम्ही माझे स्वामी आहात, असा अभिमान आम्हाला तुम्हाला असला पाहिजे। कुठे जायचंय? मायराला जायचं ना आम्हाला तुम्हाला। मग भगवंत एवढा मोठा आहे आणि भगवंताच्या द्वारात तुम्हाला आम्हाला पोहोचायचं आहे, सगळ्यांनाच पोहोचायचं आहे। विठाल 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 खरे त्याच वाजत येते त्याला, येऊन पा ना मग वाजून पा काय खरे। राज्य महाराजांना असंच कीर्तन केलं, आल्लम टल्लम उभं राहून पा काय खरं त्या गायकाला स्वर आहे का? अहो भाऊ, 50-50 वर्ष लोक घासले तरी स्वर येत नाही, ताल येत नाही। पण भगवंताची देण असते की तुमचे आमचे सारखे लोक, आणि तरीही जे 50 वर्ष राबून जे ज्यांना स्वर आला नाही त्यांनी नाच सोडला नाही, त्या लोकांसाठी तर खरंच टाळ्या वाजवायला पाहिजे। आम्ही माहीत आहे आपण फेल आहे म्हणून, आपण आयुष्यभरासाठी फेल आहे, पण भगवंताचं नामस्मरण गायचंय मला, हे फक्त आमच्या तुमच्या ध्यानात असलं पाहिजे। आम्ही तर आता इतके मटकतो, कीर्तन तर करतोच, असं वाटतं आम्हाला आम्ही लय हुशारी झालो आता, हुशार
पण तो चोरूनच सांगतो ना कोणाचं दुसऱ्या महाराजाचं नाही बर संताच म्हणते मी नाही तर म्हणसान टिपण आणलं का दुसऱ्या महाराजाचं कीर्तन करणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही याला पिले 17 ग्रंथ चाळावं लागते तर कीर्तन करता येते आमच्या जालन्याला एका ठिकाण असं एक नगर आहे तिथं सगळे विद्वानच लोक असे सगळे तुमच्यासारखे बसलेले असतात वयस्कर खालून प्रमाण देतात ते कशातलं पण कधी शंकराचार्याचं तर कधी गीतेचं कधी ज्ञानेश्वर महाराजांचं कधी तुकाराम महाराजांचं एवढे विद्वान आहेत की आपल्याला त्याचं विश्लेषण करून सांगावं लागतं मग याला टिपण नाही म्हणत याला पाठ करून कीर्तन नाही म्हणत साधं नाही आहे ना आम्ही आमच्या तोंडानंच येड्यावानी काही येत ना जात त्याच्यात सांगायचं नुसतंच काय येतं त्याला तुम्हाला काय येत महाराजांची कमाल आहे खरंच सुंदर वाजत होत सुंदर दिसतात पण ते नाही खरंच जे आहे ते आहे आणि विशेष म्हणजे मला त्यांचं सुंदरतेवर नाही परंतु ते हसरे आहेत हे फार महत्वाचं मी आतापर्यंत त्यांच्यासोबत दोन चार कीर्तन केले इथे एकदा एकदा हर्सुल्ला इथे एकदा आता सध्या पण इतक्या दिवसात असा हसरा माणूस भेटलाच नाही कैले कुचित असते प्रमाणाच्या बाहेर पण जीव तोडून वाजवतात काही लोक कीर्तन कसं पाडायचं हे पाहते आणि कीर्तन का गायनावर राहत वय कीर्तन तर सांगण्यावर असतं ना आणि आम्ही उगच भूषण आणतो मी त्याचं कीर्तन पाडूनच दाखवेन मग कशाची वार करी तुम्ही नाही तुम्ही आम्ही एकमेकाला सांभाळून घेतलं पाहिजे तुम्ही आम्ही केली मेली गदारोळी 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 काय सांगायचं होत मला काय प्रमाण होत तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आता मला सांगा तुम्ही आम्ही जर खेळी मिळी ना राहिलो तर काय फरक पडणार आहे का पण आमच्यात पण द्वेष आहेत पण असं हे नव्हतं सांगायचं मला मला पुढे सांगायचं होतं आपला काय विषय चालू होता कीर्तन हा परतीचा प्रवास हा नाही मला ऐकूच नाही आलं बरोबर काय सांगत होते ते परतीच्या प्रवासाला तुम्ही निघलेले आम्हाला नामस्मरण करायचंय संतांचं तुमच्या आमच्या हृदयामध्ये भगवंत वास करतो पण आम्हाला ते कळत नाही आणि तुम्ही म्हणाल महाराज काल्याचं कीर्तन आहे केव्हा लीला सांगणार भगवंताचं वर्णन केव्हा करणार हा भगवंताचं वर्णन करायला काय तो एवढा साधा सुद्धा नाही त्याचं वर्णन करता येत नाही हा कारण वर्णन करायचं असेल तर आपण वर्णन करत्यापर्यंत पोहोचलो पाहिजे आणि वर्णन करता आपल्यापर्यंत आलं पाहिजे तेव्हा आपण वर्णन करू शकतो आता तुम्हाला एखाद्याला माझं वर्णन सांगायचं असेल हा वर्णन म्हणजे गुणांनी होत असतं जातीने होत असतं नामाने होत असतं याला म्हणतात वर्णन आणि माझं जर वर्णन तुम्हाला एखाद्याला करायचं असेल तर तुम्ही म्हणसाल छकुलीता यामुक अमुक आहेत जालन्याला राहतात हा अशा अशा कीर्तनकार आहे हा चांगलं कीर्तन करतात हा चांगलं कीर्तन करतात ना हा चांगलं कीर्तन करतात हा अशा अशा छकु हे सांगायचं असेल
तर महाराज तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचावं लागल, तुम्हाला माझं कीर्तन ऐकावं लागल, तेव्हा तुम्ही दुसऱ्याला सांगू शकता की महाराज त्या ताई चांगले आहेत, नाही का? त्याचप्रमाणे एखाद्याचं वर्णन करायचं असेल तर आम्ही तिथपर्यंत गेलो पाहिजे. यथार्थ समजा जर मला मुंबईचं वर्णन करायचं असेल तर मी मुंबईपर्यंत गेली पाहिजे. मग तिथलचा ब्रिज कसे, ते टॅक्सी कशा, ती ट्रेन कशी, त्या बिल्डिंग कशा, ती कसे लोक कसे, ते बिझी राहतात, हा हे सगळं यथार्थ वर्णन करायचं असेल मुंबईचं तर मला तरी मुंबईपर्यंत जावं लागेल, नाही का? किंवा मुंबई तरी माझ्यापर्यंत, हा मग वर्णन करायचं म्हणल्यावर तो आपल्यापर्यंत आला पाहिजे. मग भगवंताचं वर्णन करायचं, मग भगवंत आपल्यापर्यंत येणं सोपं का आपण त्याच्यापर्यंत जाणं? हा आपण त्याच्यापर्यंत आलं पाहिजे, कधी आपल्यापर्यंत यायला पाहिजे. हा बघा, ज्ञानाचे तीन प्रकार आहेत, प्रत्यक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे जे छिद्रातून होत त्याला म्हणतात प्रत्यक्ष ज्ञान. छिद्र म्हणजे या शाला छिद्र पडलं त्याच्यातून जे ज्ञान झालं त्याला म्हणतात, असं म्हणतात का? नाही तर नव देहे आप्रमाणे बघते, या देहाला नऊ द्वार आहेत ना, मला प्रमाण आठवत नाही आता, तर या देहाला नऊ द्वार आहेत. आणि मग तुम्हाला डोळ्यातून जे दिसलं तुम्ही म्हणतात मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. मग हे जे ज्ञान होतं याला म्हणतात, देहाच्या छिद्रातून जे ज्ञान होतं त्याला म्हणतात प्रत्यक्ष ज्ञान. मी माझं स्वतःच्या कानाने ऐकलं, याला पण छिद्र आहेत ना, मी स्वतःच्या कानाने ऐकलं, मी स्वतः स्पर्श करून पाहिला, याला पण बारीक 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 छिद्र आहे बघा हातावरती बघा. याला काय म्हणतात, छिद्रातून जे ज्ञान होतं त्याला म्हणतात प्रत्यक्ष ज्ञान. आणि परोक्ष ज्ञान म्हणजे काय, परोक्ष ज्ञान म्हणजे 14 भुवनांचं ज्ञान, स्वर्गाचं ज्ञान, नरकाचं ज्ञान. कोणी गेलंय का नरकात, का स्वर्गात जायचंय, कुठे जायचंय, हात वर करा बरं, कोणाला नरकात जायचं, कोणाला स्वर्गात जायचंय, करा बरं हात, लाजू नका. स्वर्ग का नरक, स्वर्ग कोणाला जायचं, स्वर्गात कोणाला जायचं, हात वर करा. नरकात जायचं वाटतं तुम्हाला, है ना, त्याचं मग हात वर करत नाही. मला काय म्हणायचं, स्वर्गाचं ज्ञान, नरकाचं ज्ञान, 14 भुवनांचं ज्ञान याला म्हणतात परोक्ष ज्ञान. आता ज्ञानाचे ज्ञान साधनाचे पण प्रकार आहेत, तीन प्रकार, बहिरंग, बहिकरण, अंतकरण आणि उपकरण. बहिकरण म्हणजे बाहेरची इंद्रिय त्याला म्हणतात बहिकरण, अंतकरण म्हणजे आतलं अंतकरणाचं ज्ञानाचं साधन त्याला म्हणतात अंतकरण, आणि बाकीचं एक उपकरण. उपकरण कशाला म्हणतात, उपकरण म्हणजे आम्ही जे पहिकरणाने अंतकरणाने जे होऊ शकत नाही त्याला म्हणतात उपकरण. उपकरण म्हणजे एखादा ग्रह असतो ना, मंगळ ग्रह, जर तुम्हाला मंगळ ग्रह पाहायचा असेल तर मग तुम्ही दुर्बीन मधून पाहू शकता, त्याच्यापेक्षा मायक्रोस्कोप मधून, नाही का, त्याच्यातून तुम्ही सहजच पाहू शकता, त्याला म्हणतात, माझी भाषा कळते ना तुम्हाला, उपकरण. त्याला काय म्हणतात, उपकरण. पण हे झालं ज्ञानाचे साधन, बर का, परंतु अपरोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान म्हणजे भगवान अहम सदा स्वहम, मी कोण आहे तो स्वतः प्रकाशित आहे, तो कसा आहे, अपरोक्ष आहे. हा तो अपरोक्ष असल्यामुळे त्याचं वर्णन करता येत नाही, तो इंद्रियाचा विषय नाही. शंकराचार्य सांगतात बघा, शंकराचार्यांचं जर अवघड जाईल ना आपल्याला समजून घ्यायला, त्याच्यापेक्षा कबीर महाराजांचं सांगते, नाही का, रंग नहीं रूप नहीं नहीं वन छाया, 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 रंग नहीं रूप नहीं नहीं वन छाया. Nirakar ni, nirakar ni, nirakar ni.
नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण निराकार आहे त्याला आकार नाही तो सावयव नाही निराकार आहे निराकार निर्गुण तू चिरगुराया निराकार निर्गुण तू चिरगुराया मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा गुलामी करायची असेल तर भगवंताची गुलामी करा उगाच याची त्याची गुलामी याच्या त्याच्या पाय पडून काही भेटणार नाही तो काही देव नाही पोनी पुढे जात नाही भगवंताला असं करा सहजच भगवंत येईल नाही का भगवंत कसा आहे त्याची भक्ती करा भक्तीत एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे कि मै गुलाम तेरा त्याच त्याच गुलाम बना बनायचं असेल रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तू चिरगुराया मैं गुलाम मैं गुलाम तेरा मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा पूछ न कबाई वेदा शिकाई कळालीच नाही वेदाला काय ना का विचारू पूछ न कबाई वेदा शिकाई वेदाला पण नाही कळलं कळालीची नाही कोण मी कोणाच्या बाबतीत बोलतो हा कळत तुम्हाला कीर्तन माझ पुसू नका बाई वेदाची काही कळालीची नाही भगवंत कळाला नाही काळाय का भगवंत काळाय का म्हणे नाही मग गोरा आहे का नाही ठेंगणा आहे का नाही बुटका आहे का नाही उंच आहे का नाही पतला आहे का नाही जाड आहे का कसा आहे म्हणे हा कसा आहे नेमक मग नाहीच का भगवंत आहे ना मग कसा आहे मग त्याच वर्णन करू शकत नाही कारण तो परोक्ष आहे विठ्ठल मी टाळ्या वाजवते आणि कीर्तन पण करते नाही का आणि तुम खाली बसलेत मंडून बोलायचा पत्ता नाही एक तर तुम्ही काही चाव म्याव करून आले असून करू नाही का त्यात बी असं करतो ऍक्शन मध्ये थाटात बसली टाळ्यात वाजवा हरिनाम करायला तुम्हाला तुमची लाज वाटली पाहिजे बाबा आपण मंडपात बसले टाळ्या वाजवले पाहिजे हा मी असं असं करते माग पुढं सरकते बोलते बी एनर्जी पण खराब होती ना माझी त्याच्यात माईक सोडून बोलायची आदत पुन्हा डबल सांगावं लागतो तुमच्या सारख्याला माग बसलेले नाही का आणि तरी तुम्ही टाळ्या वाजवत नाही आज टाळ्या वाजवा खाणी की माझ्या थाली मी लहान होते ना मी कीर्तनात तेव्हा सांगायची मी अजून पण लहानच आहे म्हातारी नाही झाली नाही का खाणी की माझ्या थाली मी अरे खाणी की माझ्या थाली मी ससुराल की माझ्या साली मी आता बरे हसले तुम्ही पुसू नका बाई तर मग तुमचे तोंड कुठे गेले त्या हा तो नाही बोलले तुम्ही ना आता खाणी की माझ्या थाली मे ससुराल की माझ्या साली मे और कीर्तन कीर्तन की माझ्या टाली मे बजा टाली पिठो पार कुमार Bar kumar 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 bar
विचारपूस करावं लागेल, भेटतात का नाही, भेटतात टायमावर भेटतील का, त्याचं पी त्याच्याशी त्याला त्याच्याशी भेटावं लागेल, कारण तो आता चावाला राहिला नाही. आता चावाला भारतासारख्या देशाचा तो पंतप्रधान आहे, पीएम आहे. त्या मग मोदी घडामोडे साहेबांना भेट नाहीये, भेटायला येणं सोपं का घडामोडे साहेबांना भेटणं, मोदीला भेटायला जाणं सोपं? कोणतं सोपं आहे? मोदी नाही येणं सोपं आहे, मग देव येणं सोपं का? आम्ही देवापर्यंत देव आमच्या पर्यंत येईल, पण कधी भक्ती बळकट असेल तर मोठे बाबाचे बळ. Oh,